जुन्नर तालुक्याचे माजी आमदार श्रद्धादा सोनवणे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात प्रचार दौरे सुरू केले आहेत. जुन्नर तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन सर्वसामान्य माणसांपर्यंत आपण केलेली कामे पोहोचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. दरम्यान काल म्हणजेच 14 जुलै 2024 रोजी त्यांचा गावभेट दौरा जुन्नर शहरात होता. त्यानिमित्ताने जुन्नर शहरातील नागरिक, व्यापारी वर्ग व शेतकरी बांधव या सर्वांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या. त्यांच्या समवेत जुन्नर शहरातील अनेक युवक व पदाधिकारी देखील उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे शरददादांच्या रॅलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे जुन्नर शहर प्रमुख सचिन खत्री यांच्या उपस्थितीने जुन्नर शहरातील नागरिकांच्या भोव्या उंचावल्या. जुन्नर शहराच्या राजकारणात ज्यांचा दांडगाज जनसंपर्क आहे असे राजकीय चाणक्य ऋषिकेश जोगळेकर यांनी संपूर्ण रॅलीचं शिस्तबद्ध नियोजन केल्याने एकूणच जुन्नर शहरावर शरददादांनी आपली पकड मजबूत केल्याचे दिसून येत आहे. शरददादा सोनवण्यांचं काम अतिशय उत्तम आहे. भविष्यकाळामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं ते 100% काम करणार आहे. सगळ्यात आमचं जे आद्रस्थान आहे छत्रपती शिवराय आहे, त्यांचा जो उंच पुतळा ते त्यांचा जो मानस आहे तो 100% ते पूर्ण करतील, त्यामुळं तो एक मोठा आनंद आम्हाला या ठिकाणी आहे. त्यांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शरददादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ. गणपती बाप्पा गोरिया. हॅलो. आज
आपल्या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार कार्यसम्राट माननीय शरददादा सोनवणे त्यांच्या योग असलेल्या विधानसभेच्या दृष्टीने जी गावभेट दौरा त्यांनी जुन्नर तालुक्यात चालू केलेला आहे त्यासाठी आज जुन्नर शहर त्यांचा दौरा आहे. त्यानिमित्त आज कांती तरुण मंडळ सरायपेठ येथे आज ते आपल्या सर्व कार्यकर्त्यांसहित गणेश चतुर्थी केलं आहे. दादांनी गेली 5 वर्ष 10 वर्ष अतिशय चांगलं चांगलं काम केलेलं आहे. त्याची पावती त्यांना 10 वर्षापूर्वी दिलीच होती आणि आता ज्या 2023 विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत त्यासाठी दादांना आमच्या मंडळातर्फे सर्वांच्या वतीने कार्यकर्त्यांच्या वतीने दादांना पुढील कार्यात त्यांच्या मनोकामना पूर्ण हो त्यांची इच्छा पूर्ण हो तिथे चांगलं काम